गावातर्फे जो मूक मोर्चा शांततेच्या मार्गाने काढलेला आहे, सर्व समाज बांधव व सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेले आहात, त्यांचे सर्वांचे मी गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि आपल्या जवळच्या जळगाव तालुक्यामध्ये अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातील मुलगी कुमारी कल्याणी पाटील उर्फ दीदी हिच्यावर एका नराधमाने पाशवी अत्याचार करून तिचं निर्भयपणे तिच्या प्रेताचं म्हणजे मान झाला कायंबा फसेला अशा पद्धतीचं कृत्य केलं। या घटनेचा निषेध म्हणून आम्ही चिंतपुरी ग्रामस्थातर्फे सदर घटनेचा निषेध करतो आणि शांततेच्या मार्गाने तरुण वर्गाला विनंती करतो की कॅन्डल मोर्चा काढून बोंडगाव येथे जी घटना झालेली आहे, कल्याणी दीदीला जे अत्याचार करून तिला उसामध्ये 3 दिवस कुंजून जाऊसता त्याला तिथे ठेवलं, नंतर त्याला पोलिसांनी ते शोध लावला, त्या नराधमाला त्याची फाशी झालीच पाहिजे, हेच एवढं म्हणून मी निश्चित करतो। मी राहुल लक्ष्मण शावळे, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही सर्व चिंचपुरी गावाच्या वतीने निषेध करतो आणि त्या निषेधार्थ कॅन्डल रॅली काढून त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी देवाचरणी प्रार्थना करतो आणि त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी प्रशासनाला विनंती करतो।